नमस्कार, मी श्रुतिका, कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. कारंजा गाडगे येथून 6 किमी अंतरावर असलेल्या खरस खांद्या येथील काही घरामध्ये हरणाचे मांस विकत असल्याची माहिती पीपल फॉर अॅनिमल वर्धा शाखेकडून कारंजा वन विभागाला देण्यात आली होती. विक्रीस आणलेले हरणाचे मांस जप्त करून एक महिला व युवकाला संशयितास अटक करण्यात आली. गावात आलेल्या एका अज्ञात इसमाकडून त्या हरणाचे मांस विकत घेतले. ही बाब वन विभागाच्या लक्षात येताच वनपरिक्षेत्र अधिकारी विजय तळणीकर व त्यांचे सहकारी यांनी चौकशी केली. चौकशी दरम्यान एका गंजामध्ये हरणाचे मांस आढळून आले. सदर हरणाचे मांस विक्री सांगणारा मुख्य आरोपी फरार असून पुढील तपास चालू आहे. मयूर वानखडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, कारंजा, घाडगे. आज मोर्शी अमरावती रोडवर नांदगाव पेठ जवळ अपर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटली असता खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. एकीकडे राज्यात तीव्र पाणी टंचाई असताना रोडच्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे ही पाईपलाईन फुटल्याचे दिसून आले आहे. हजारो लिटर पाणी आज वाया गेले. पाण्याचा फोर्स एवढा मोठ्या प्रमाणात होता की काही वेळ रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. सचिन वैराडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अमरावती. कारंजा घाडगे येथे कारंजा सावर रस्त्याचे 1600 मीटरचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरू असताना त्यात एका पुलाचे काम सुरू आहे. मात्र पुलाच्या बांधकामात अत्यंत माती मिश्रित वाळूचा वापर होत आहे, त्यामुळे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप सभापती मंगेश कौशी यांनी केला आहे. तातडीने माती मिश्रित वाळूचा वापर थांबावा, नाहीतर वरिष्ठांकडे कामाची तक्रार देणार असल्याचे सभापती मंगेश कौशी यांनी सांगितले. कारंजा घाडगे येथे धनगर बांधवांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची 293 जयंती स्थानिक मन्नालाल सभागृहात साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष वैकुंठराव वाघ, प्रमुख वक्ते म्हणून अशोक पातोंड, क्रांतीसेना विदर्भ अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून युवा संगम साप्ताहिकाचे संपादक चेतन कुमार काडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सविता मुंदाने यांनी तर आभार आशिष पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. गौरव सोमकुवर, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, कारंजा, घाडगे. अधिक माहिती व बातम्यांकरिता कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.